प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलला आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला आज ना वांग्याची भजी करून दाखवणार आहे. एक नवीन रेसिपी आहे. चला मग त्याचं साहित्य दाखवते काय काय घेतले ते. हे बघा, मी तुम्हाला ना आज दाखवणार आहे वांग्याची भजी. त्याच्यासाठी हे चार वांगी घेतलेली आहेत मी. हे बघा, हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, खायचा सोडा घेतलेला आहे, मक्याचं पीठ घेतलेलं आहे, ओवा आहे, जिरं आहे, मीठ घेतलेलं आहे, मिरची कापून घेतली आहेत, आणि ही जरा ना मी मोठी मिरची कापून घेतलेली आहे, आणि कांदे घेतलेले आहेत दोन. हे बघा, हे वांगी आहेत ना, हे बघा, हे चार वांगी घेतली आहेत ना. आता हे मी कापून दाखवते. हे ना पूर्ण असे उभे काप करून बघते आत कीड वगैरे आहे का. हे बघा, असे ना आपण कापून घ्यायचे, कारण कीड वगैरे असते ना, म्हणून असे उभे काप करून घ्यायचे चांगले. हे बघा काय नाही आहेत बघा. आणि इकडे बघा, मी गरम पाणी ठेवलेलं आहे. हे आता गरम पाण्यामध्ये ना हे वांगं मी टाकते. हे बघा, हे बघा, हे साफ करून घेतलेलं आहे. आणि हे वांगं ना मी ह्याच्यामध्ये वापरून घेणार आहे, म्हणजे थोडंसं उकडून घेणार आहे त्याला मी. अशा पद्धतीत मी हे सगळे वांगे कापून घेते. हे बघा, ही चारही वांगी चांगली आहेत. आता ही ना मी शिजवून घेते चांगली, आणि नंतर तुम्हाला मी दाखवते शिजल्यानंतर. हे बघा, मी याच्यावर झाकण ठेवलं होतं 5 मिनटं. हे बघा, वांगी चांगली शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि ही वांगी काढून घेते. हे बघा, अशी काढून घ्यायची आणि अशी शिजवून घ्यायची अशी मस्तपैकी. आणि तुम्ही घरी बनवून बघा याची भजी किती भारी होते, आणि मला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त कमेंट करा, आणि माझ्या रेसिपी कशा आहे ते कमेंट करून तुम्ही सांगा. हे बघा, आता याचे देठ काढून घेते मी. हे बघा, देठ काढून घेतलेले आहेत. आता याने मी चमच्याने असे जरा थोडेसे बारीक करते, कारण हे गरम आहेत ना, म्हणून मी चमच्याने करते. आणि छान भजी होते याची बघा तुम्ही करून. आणि एक माझी ही माझी स्वतःची रेसिपी आहे, तुम्ही करून बघा घरी, कारण वांग्याची भाजी वगैरे खाऊन कंटाळा येतो ना. मग आपण अशी भजी बनवायची, भारी लागते भजी बघा. हे बघा, बारीक झालेली आहे. आणि तुम्हाला ना मागून ना आमच्या गावदेवीची आरती चालू आहे ना, त्याचा आवाज येतो तुम्हाला मागे बघा, आवाज बघा, बघा मागे आवाज येतोय ना. गावदेवीची आरती चालू असते आमची, मंगळवारची ना गावदेवीची आरती असते. आमच्या जवळच मंदिर आहे ना गावदेवीचं, त्याची आरती चालू आहे. हे बघा, आता मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकते. आणि ना याच्यामध्ये मी ना एक नवीन म्हणजे जिरं टाकणार आहे, अख्खं जिरं आणि ओवा टाकणार आहे. तुम्ही टाकून बघा आणि किती छान लागते बघा. आणि मी ही मोठी मोठी मिरची चिरून घेतलेली आहे, कारण काढून टाकली तरी चालेल, म्हणून मी मोठी टाकलेली आहे. तुम्ही जरी मसाला टाकलात तरी चालेल. आणि कांदा टाकते. आता थोडासा सोडा टाकते मी. बघा, हा सोडा आहे, हा टाकते मी. याच्यामध्ये हळद टाकणार नाही आहे, कारण सोडा टाकलेला आहे ना. सोडा टाकला ना आणि हळद टाकली, मग भजी आपली लाल होईल. हे बघा, तांदळाचं पीठ आहे, हे टाकते थोडंसं मी. आणि मक्याचं पीठ आहे, हे थोडंसं टाकते. याच्यामध्ये बेसन वापरायचं नाही आपल्याला, तांदळाचं पीठ आणि मक्याच्या पीठामध्येच करायची. मक्याचं पीठ आपल्या बाजारात मिळतो विकत. हे बघा, आता मी हे हातानेच एकजीव करून घेते, कारण आपल्याला एकजीव करायला पाहिजे ना, म्हणून मी हाताने करून घेते. याच्यामध्ये पाणी वगैरे काही वापरायचं नाही, कारण वांग्याला पाणी सुटलेलं आहे. आपण वांगं उकडून घेतलेलं आहे ना, हे बघा किती ओलं वांगं आहे बघा, म्हणून याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं. आणि तिकडे मी वरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की मी तुम्हाला वांग्याची भजी दाखवते कशी करायची ती. आणि सोपी रेसिपी आहे, साधी आहे. हे बघा, मी वांगं एकजीव करून घेतलेलं आहे. आता मी तेल गरम झालेलं आहे. आता वांग्यात थोडे थोडे छोटे छोटे भजे काढते वांग्याची. तुम्ही पण अशी करून बघा, एक नंबर होते भजी. हे बघा, छोटे छोटे भजी मी काढलेले आहेत. आणि हे बघा किती मस्त कलर आलेला आहे. आता यांना मी परतून घेते. आणि मी थोड्या तेलात केलेलं आहे. तुम्ही करून बघा, हे बघा आताच कुरकुरीत झालेली आहे बघा.
अशा पद्धतीने तळून घ्यायचे आणि कुरकुरीत करून घ्यायचे आणि मंद आचेवर करून घ्या, म्हणजे ते चांगलं आतून पीठ शिजून जाईल. आणि आपण काही वांगं शिजवून घेतलेलंच आहे ना, हे बघा कसे मस्त कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा आता मी काढून घेते आणि अशा पद्धतीने तुम्ही भजी बनवा, मस्त होते, एक नंबर. आणि हे बघा कसे कुरकुरीत झाले, बघा. पटकन होणारी भजी आहे ही. आपल्या घरात जरी दोन वांगी असली तरी पण टेन्शन नाही, पटकन कांदा कापायचा आणि भजी बनवायची. अशा पद्धतीत मी आता सगळी भजी बनवून घेते. ही बघा वांग्याची भजी तयार झालेली आहे. आणि बघा बेसन न घालता मी ही भजी बनवलेली आहे वांग्याची. तुम्ही पण अशी घरी बनवा आणि बघा किती छान झालेली आहे. बघा तुम्ही तुम्हाला जेवढ्या आकाराची पाहिजे तेवढी तुम्ही बनवू शकता. मी अशी बनवलेली आहे आणि तुम्ही मसाला घालू शकता. मी याच्यामध्ये मिरची घातलेली आहे आणि छान लागते मिरची घालून. आम्ही टेस्ट करून पण बघितली, बघा किती छान आहे. तुम्ही पण बनवा. वांग्याची भजी तयार झालेली आहे. आवडले तसे तसे शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा साध्या पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा, एक नंबर होते. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.